आता पाहूया बातम्या विस्तारानं. देशासाठी आपलं कर्तव्य निभावण्यावर भर देण्याची गरज असून देशाचे सैनिक आणि पोलिसांबद्दल अभिमान बाळगा असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. ते आज पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्यांशी नवी दिल्ली इथं संवाद साधताना बोलत होते. कला, संस्कृती, नवनिर्मिती, शैक्षणिक, सामाजिक, सेवा, क्रीडा आणि शौर्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशभरातल्या 49 बालकांना बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. जम्मू काश्मीर, मणिपूर, अरुणाचल प्रदेशसह विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या बालकांचा त्यात समावेश आहे. आपल्या आयुष्यात दोन रस्ते असतात. एका मार्गावर आपण पुरस्कार मिळाल्यावर प्रोत्साहित होऊन अजून पुढे जाण्यासाठी सज्ज होणं, तर दुसऱ्या मार्गात पुरस्कार मिळाला, टीव्हीवर दिसलो, बस झालं करणारे, तर तुम्ही कोणत्या मार्गावर जाणं पसंत कराल असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. ये राष्ट्रीय पुरस्कारों का दायरा बढ़ाया गया है और ये सिर्फ आपको पुरस्कार मिल रहा ऐसा नहीं है. इस अवसर के कारण देश भर के बच्चों का इन चीजों पर ध्यान जाता है. एक प्रकार से आप उनके लिए हीरो बन जाते हैं, आप उनके लिए इंस्पिरेशन बन जाते हैं. जम्मू कश्मीर में बैठा हुआ कोई बच्चा होगा, लद्दाख में बैठा हुआ बच्चा होगा, नागालैंड में बैठा हुआ बच्चा होगा, वो केरल के किसी बच्चे की कथा सुनेगा तो उसको अच्छा, हमारे देश के बालक ऐसा कर रहे हैं. यह अपने आप में कई गुना इसका प्रभाव पैदा होता है, इसकी तरंगे चलती रहती हैं, वेव्स लगातार नीचे प्रभावित करते रहते हैं. और इसलिए इन चीजों की तरफ, इन घटनाओं को कभी कम नहीं आंकना चाहिए, उसका अपना एक महत्व है. सर्वसामान्य व्यक्ती विचारही करू शकणार नाही अशी असामान्य कामगिरी तुम्ही केली आहे. तुमच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मी प्रत्येक बालकासोबत छायाचित्र काढून सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी मारक ठरेल असं